हाय फ्रेंड्स, घर आणि ती मध्ये आज मी गुळ खोबऱ्याचे अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे लाडू बनवणार आहे। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर गुळ खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका कढईत 2 चमचे तूप घेतलंय, साजूक तूप इथे वापरलंय। त्यानंतर त्याच्यात एक वाटी नारळाचा किस घालायचा आहे किंवा खोबऱ्याचा किस घालायचा आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर याच्यात मी 2 चमचे खसखस घातली आहे। तर ही खसखस तुम्ही आधी भाजून घेऊ शकता, मी डायरेक्ट घातली आहे। आता याच्यात अर्धी वाटी गुळ घालायचा आहे। त्यानंतर याच्यात 2 चमचे किशमिश घातलेत, तुम्ही याच्या ऐवजी काळे मनुके पण वापरू शकता। 2 चमचे बदामाचे काप घातलेत। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत। आपल्याला हे खूप जास्त फ्राय करायचं नाहीये, नाहीतर हे खोबरं जे आहे ते कडक होईल। अगदी गुळ वितळला की लगेच गॅस बंद करायचा आहे। आणि हे सगळं आपल्याला अगदी मंद गॅसवर बनवायचंय। तर आता इथे गुळ वितळला आहे, मी गॅस बंद केलाय। आता हे मिश्रण आपण थोडं थंड होऊ देऊ। तर इथे आपलं मिश्रण आता थोडंसं कोमट झालंय। त्यानंतर ह्याप्रमाणे थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे। तर हे तुम्ही छोटे मोठे बनवू शकतात आवडीनुसार। तर इथे मी हे सगळे लाडू वळून घेते। तर मग अशा प्रकारे आपले गुळ खोबऱ्याचे अतिशय पौष्टिक लाडू इथे तयार झाले। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढची रेसिपी घेऊन।